अनुक्रमांक 306 शुभम जयस्वाल। अनुक्रमांक 920 दीपक ठाकरे। साहेब, माझं ऑब्जेक्शन आहे। हा जो तुम्ही मतदार सांगताय तो मतदार नाही, हा आमच्या कॉलनीतला गोट्या आहे आणि माझा आक्षेप आहे याच्यावर। आपला आक्षेप आहे का? आमचे प्रिसाइडिंग ऑफिसर बसले, त्यांच्याकडे जा, ते काही ते निर्णय घेतील। माझा आक्षेप आहे, जे ते मतदार आहेत ते मतदार ते नसून हे आमच्या पल्लीतला गोटे। ठीक आहे, तुमचा आक्षेप आहे ना, मी आक्षेपाची पावती फाडते। त्याची फी 2 रुपये आहे, ती तुम्ही जमा करा। काय नाव तुमचं? सुहास। काय तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, हे पुरावा आहे माझ्या नावाचा। आणखी काही पुरावा आहे का तुमच्याकडे? गोट्या हे माझं टोपन नाव आहे। दुसरा पुरावा आहे माझ्याकडे, हे बघायला आहे सर, त्याच नावाचा। ठीक आहे, यांना परवानगी देण्यात येते। हे बघा, तुम्ही आक्षेपापृष्ठार्थ काही पुरावे दिलेले नाही, त्यामुळे तुमची आक्षेप फी जप्त करण्यात येते। हे काय आहे, ही किती बोट आहेत? ठीक आहे, आमचे प्रिसाइडिंग ऑफिसर बसलेत, त्यांच्याकडे जा आणि डिक्लेरेशन घ्या। तुम्हाला दुसऱ्या मतदाराचा सोबती म्हणून काम केलं नसल्याबाबत आणि मतदान गुप्त राखण्याबाबतचं डिक्लेरेशन द्यावं लागेल। अनुक्रमांक 227 गजानन चव्हाण। बोटावरची शाईची खून दाखवा बरं, बोटावरची शाईची खून दाखवा बरं। ID प्रूफ। अनुक्रमांक 118 प्रणिता मराठे। साहेब,
यांचं तर वय 18 वर्षापेक्षा कमी वाटत. यांच्याकडे तर आयडी प्रूफ आहे, तरी पण तुमचा आक्षेप आहे का? ठीक आहे, मी त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसरकडे पाठवतो, ते काय तो निर्णय घेतो. काय नाव तुमचं? प्रणिता मराठे. डेट ऑफ बर्थ? 34/1996. तुम्हाला एक डिक्लेरेशन द्यायला लागेल, त्याच्यावर सही करायला लागेल, आणि मग तुम्हाला मतदान करता येईल. यांना मतदान करू दे. अनुक्रमांक 220 प्रणिता मराठे. आयडी प्रूफ मॅडम, तुमच्या नावावर तर ऑलरेडी मतदान झालेलं आहे. नाही, मी तर आत्ताच आली आहे. तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसरकडे जा, त्या काय तो निर्णय घेतील. आय डी प्रूफ दाखव. मॅडम, तुमच्या नावावर ऑलरेडी मतदान झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आता परत मतदान यंत्रावर मतदान करता येणार नाही. तुम्हाला इथे सही करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करता येईल. टेंडर वोट म्हणजेच प्रदत्त मतदानाची नोंद नमुना 17A मधील मतदार नोंदवहीमध्ये न घेता नमुना 17B मध्ये घेण्यात यावी व त्यावर मतदाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा घेण्यात यावा. अशीच कडी. मतदान पत्रिका मी एनवलप मध्ये टाकतो आणि ते मी सील करणार. आय डी प्रूफ. अनुक्रमांक 610 रोहित जाधव. मी नाही शाही लावून घेणार. हो, तुम्हाला शाही लावून द्यावीच लागेल. मॅडम, मी शाही लावून मतदान नाही करणार, कारण एलर्जी आहे मला शाहीची. मी नाही लावणार. का एलर्जी आहे मला? मी नाही लावतो. हो, तुम्ही शाही लावून घेतल्याशिवाय तुम्हाला मतदान करता येणार नाही. पण नाही लावता येणार मला. नाही, मग तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. मतदाराने डाव्या हाताच्या तर्जनीवर शाही लावून घेण्यास नकार दिल्यास किंवा मतदार नोंदवहीमध्ये सही करण्यास नकार दिल्यास अशा मतदाराला मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही व मतदार नोंदवहीमध्ये त्या मतदाराच्या नोंदीसमोर मतदान करण्यास परवानगी दिली नाही, मतदान प्रक्रियेचा भंग केला असा शेरा लिहून त्याखाली मतदान केंद्राध्यक्षाने सही करावी. अनुक्रमांक 215 अरुण कटाळे. बोटावरची शाईची खून दाखवा बरं. मॅडम, ज्या उमेदवाराला मी मतदान केलं आहे त्या उमेदवाराची चिठ्ठी त्या व्हीव्हीपॅटमध्ये न दिसतं, ते दुसऱ्याच उमेदवाराला मतदान केलं तर दिसतंय. याचा अर्थ असा की मी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याला ते मतदान झालेलं दिसत नाही आहे. हो मॅडम, मत एका उमेदवाराला दिले आणि चिठ्ठी दुसऱ्याच उमेदवाराची दिसते, हे असं कसं काय? हो, पण तुम्हाला खात्री आहे का तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे म्हणून? हो, मला खात्री आहे, पण मला पुन्हा मतदान करायचंय. हे बघा, नियम 49MA खाली तुम्हाला टेस्ट वोट करता येईल, पण त्या अगोदर तुम्हाला डिक्लरेशन द्यावं लागेल. मी डिक्लरेशन द्यायला तयार आहे. तुम्ही जे सांगताय ते जर टेस्ट वोट मध्ये खोटं आढळून आलं तर तुम्हाला IPC च्या 177 नुसार 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा रुपये 1000 चा दंड
किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात याची तुम्हाला समज देण्यात येत आहे. हो हो, मला मान्य आहे, मान्य आहे. तसंच तुम्हाला जाणीव करून देण्यात येत आहे की 49 MA खाली टेस्ट वोटसाठी तुमच्यासोबत मी स्वतः तसंच सर्व मतदान प्रतिनिधी देखील मतदान कक्षात उपस्थित राहतील. हो हो हो, मला मान्य आहे. हे घ्या, या डिक्लेरेशनवर सही करा. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जा, ते पुन्हा 17 A या मतदार नोंदवहीमध्ये तुमची नोंद घेतील. बघितलं, तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं त्या उमेदवाराची ही चिठ्ठी VVPAT मध्ये दिसतीये ना, पाहिलीत ना तुम्ही पण. मतदारानं केलेली तक्रार खरी आढळल्यास मतदान बंद करावे व निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवावे. परंतु या ठिकाणी मतदाराने केलेली तक्रार खोटी आढळून आली असल्याने या मतदाराच्या 17A मधील दुसऱ्या नोंदीसमोर त्याने टेस्ट वोटमध्ये मतदान केलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक व नाव नमूद करण्यात येत असून त्यावर मतदाराची सही घेण्यात येत आहे. तसेच याची नोंद नमुना 17C मध्येही घेण्यात येईल. ID प्रूफ, अनुक्रमांक 247 अक्षय पवार. साहेब, तुम्ही जे नाव आत्ता पुकारलं तो अक्षय पवारला मी ओळखतो, त्या मतदाराला. हा ही व्यक्ती ती नाही असं म्हणतो. हा ठीक आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, त्यांच्याकडे जाऊन कन्फर्म करू. ठीक आहे मॅडम, त्या व्यक्तीवर माझा आक्षेप आहे. हे जो अक्षय पवार आहे त्याला मी ओळखतो, तो माझा शेजारीच आहे, ही ती व्यक्ती नाही. ठीक आहे, तुम्हाला आक्षेप नोंदवायचा, 2 रुपये द्या. काय रे, काय नाव आहे तुझं? राहुल. अक्षय पवार सांगतो, राहुल बोरे सांगतो. ब्रीद, पोलिसांना बोलवा. हा बोगस मतदार आहे हे सिद्ध होत आहे, याला ताब्यात घ्या. त्या पोलिसांबरोबर ID प्रूफ, क्रमांक 950 महेश यादव. मला मतदान नाही करायचं. मॅडम, मला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नाही. हो, हे बघा, तुम्हाला जर कोणालाच मतदान करायचं नसेल तर निवडणूक आयोगानं मशीनवर नोटा या बटणाची सोय केली आहे. नोटा म्हणजे, ऐकून घ्या, नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव, वरील पैकी कोणालाही नाही. नाही, मला मतदानच करायचं नाही. ठीक आहे, तुम्ही मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे जा आणि तेथील नोंदवहीवर
मतदानास नकार असं नमूद करून सही करा. मतदाराने मतदानास नकार दिला असल्याने नियम 49(o)च्या तरतुदीनुसार मतदार नोंदवहीतील या मतदाराच्या नोंदीसमोर मतदानास नकार असा शेरा लिहून त्यावर संबंधित मतदाराची सही घेण्यात येत आहे. अशा वेळी कंट्रोल युनिटवरील बॅलट हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी तयार केले असल्यास पुढील मतदारास मतदान करण्यास सांगावे. परंतु असा मतदार हा शेवटचा मतदार असेल व मतदान बंद करण्याची वेळ झाली असेल तेव्हा कंट्रोल युनिटवरील ऑन ऑफ स्विच बंद करण्यात यावा.